काय बोलतो सगळे आपल्या वाडीचे सदस्य आले काय तसा सभेला चालू करायला हो आले हो सगळे आले बघा अजून कोण नाही आलाय काय बघा मला तर वाटत नाही सगळे आलेत कोण राहिले कोण आता राहिला कोण कोण राहिलाय कोणतं मागे राहिलाय अध्यक्ष आहे अध्यक्षांचा बोलायला गेलात ना तर नेहमीचा त्यांचा तसाच आहे म्हणजे काय आता त्याला टायमिंग तर दिलेलाच होता हो टायमिंग त्यांनीच तर टायमिंग दिलेला अजेंडा कोणी फिरवलेला बरा गेली होती रे वाडीची मीटिंग आहे तर यायला पाहिजे ना टायम आता आपलं सणासुदीचा दिवस अध्यक्षांना बरीच कामं असतात आता गावची कामं कोणाला नाही कोरोनाचा टाईम आहे याच्यामध्ये टाइम नियमामध्ये अदल बदल होतो त्याच्यामुळे जायला लागतं नियमाचा तो बरोबर तुम्ही बोलताय हो पण इथं आता आपल्याला काय येतील आता समजून घेऊया आपण कामं आम्हाला नक्की आम्ही थांबूया पाच मिनिट वाट बघूया तसा नाही एक तर आता जमावबंदीचा पण हे आहे आपल्या टायमात आठच्या आतमध्ये आपला हुरकलेला बरा हो बरोबर हा सांगायला पाहिजे अध्यक्षांना ना वाजले किती बघा आता बघायला गेलं तर आपल्याला अजून हे सगळं काय काय बाजार बिजार लागतो त्याची पण लिस्ट काढायची अध्यक्ष नको काय मला सांगा आपल्याकडे गेल्या वर्षीची आहे काय ते गेल्या वर्षीची ते आता ते हे तर आपल्याला नाही आहे नवीनच काढायला लागेल नमस्कार मंडळी नु नमस्कार अरे काय अजून तुमचे गावकीचे अध्यक्ष नाही आले बा अरे मुंबईतले अध्यक्ष अजून आपले गावातलेच नाही आले मुंबईतले अध्यक्ष आले आणि गावचे अध्यक्ष कुठे गेले अजून आले मला मी काय म्हणतोय तू जरा आवाज फोन लावून बघ अरे अध्यक्ष लावायचा त्यांचा नेहमीचा आहे फोनचा मी नाही मी तो घेणारच नाही फोन लावायचा म्हणजे काय रिचार्ज टाकताव ना रिचार्ज टाकताव तर पैसे मी तुम्ही टाकताव स्वतः टाकताव इथं पैसे लिहताव बरं हे धंदा आपण नाही केलेला आहे अजून काय नाही देवाचा सामनी बसलाय हा माझ्यावर शिंतर ओढू नका आता तुम्ही बोलताव तर लावता जसं की आमची अरे नको लावू ये नको लावू अबघ घाला बघ मुंबईत आम्ही एवढे येतो म्हणजे तुमच्या काय काय घरात कामं असतात आम्हाला कोंबडी आहेत कुठली आहेत मांजरा आहेत करून घ्या लागतो तुम्ही कामा काढता आणि आम्ही झोपा काढता कसा नाही तुम्हाला माहिती रातभर काय काढतो काजू चोरायला गेलो होते रे तुमच्या पॉट माझं हे लागतं मला हा कुठं आणलाय याला काय झाला वसाडे टोळ्याला काय आलंय फोन आलाय कामाचा येतो आला तरी बरं असू दे फाटूच्या नाटका सांगू नका मी काय बोलतो अध्यक्ष आता तुमच्या अध्यक्षाचे गालीच मीटिंगला चालू होते म्हणजे माझ्या होणार दोघे जण एकदम बसले ना तर आपल्या गावच्या हिशोबाने तुमचा होऊ देतो हा मुंबईतला पण विषय घेणार आहे मी नंतर घ्या तुम्ही मुंबईतल्या नंतर घ्या तुमच्या मुंबईचा आहे ना तो मुंबई ठेवा तिथे शहाणपणा करू नका आमचं होऊ दे आमच्या इथे होते पहिलं हा ते काय झालं मग अशा इथे कुठपर्यंत आलाय काय आता बघा पहिला आपल्याला सुरुवात इथूनच करायला लागेल की आपल्याला जी लिस्ट आहे बाजाराची ती काढायला लागणार आहे हो मला एक पाच किलो कांदे लागतील घेऊन ऍड करा तुझ्या नाही इथं पालखी येणार आहे काय बरं राजा काय ना सुरुवात कर सुरुवात म्हणजे बघा आता हा आपला वाडीचा इशू आहे बरोबर तर आता परसाद हा लागणार आहे ए बा शिड्डू परसादला फोन कर अरे तो नाही प्रसाद मी आला प्रसाद तो नाही प्रसाद मग दुर्गवल्यांचा का दुर्गवल्यांचा प्रसादावर काय मग पूजेला प्रसाद लागणार आहे तो म्हणजे त्या पूजेत आणि त्याचा लफडा तो प्रसाद काय गाववाल्यानू अहो ह्या गावच्या अध्यक्षाला इथल्या वाडीचा मीटिंग मध्ये काय विषय होणार तो नाही माहिती लावलेला काय झालं अरे
वाडी पूजा आहे, वाडीत पालखी येणार आहे, सत्यनारायणची पूजा आहे, त्याला प्रसाद बिसाद काय करायचा, वाडीचं मिटिंगचा प्लॅनिंग काय आहे, तो सगळा करता येईल तिथं. सांगायला उठो म्हणजे आम्ही सांगायचा, तुम्ही अध्यक्ष. बालका तेवढी काम आहे तुमची पारसाडी बिरवाडी बघायला. दर वर्षाला तुम्ही बघता म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. मी आहे म्हणून चालला ह्याला मंडल हो तुझा विजय घ्या. ह्याला किती लागणार आहे बघा, आता लिस्ट तीच आता आपण काढूया. बघा आता परसाद आता वाढी प्रमाण म्हणून आता किती लागेल, किती लागेल? गेल्या वर्षा बघा 5 किलो होता, आता ह्या वर्षाचा बघा, आता ह्या वर्षी 10 किलो घ्या. एवढा काय करायचा, 5 किलो अध्यक्षांकडनं? नाही नाही, 5 किलो तर घरात नाही. उरला 5 किलो ना तर घरात वाटून टाकू ठेवला. नाही तरी पण वायफल खर्च नको, वायफल खर्च नको. माझ्या हिशोबाने 10 किलो तर जास्तच होते. अरे तुम्ही काय मेहनत खर्च करणार, पैसे आम्ही देणार सगळे मुंबईवाले. हा बघा यांचा काय नवीन भाऊ, आम्ही हा विद्या म्हणून चालला या पूजा बिजा करता. मुंबई आलाय अहो, तुम्ही फक्त पैसे द्याल हो. जरा वाईट गप्पल बसू, तुला जेवढा आहे ना तेवढाच बोल. फुलटं घ्या, 5 किलो काय घेत नाही, 10 किलो का 5 किलो घेटा उठो घ्या. नाही नाही, 5 किलो 6 किलो घेतो. 6 किलो रवा, 6 किलो 6 किलो रवा. आता पुढचा काय, आता रव्याला आता साखर किती किलो लागेल? 6 किलो परमान. 6 किलो परमान काय बघा, उरल उरल ती काय नाही मी घरात घ्यात काय, बाकी जी राहिली तर मला द्या. रवा म्हणजे मुली तर बघू, वाटून घेऊ आपण, वाटून घेऊ. लग्नाची पूजा असेल ना तेव्हा तेव्हा. 3 किलो घे साखर. साखर अजून काय लागणार आहे त्याच्यात? आता हे लागेल, केली लागतील. केली बरोबर, केली ना माझ्या 2 झाडात केली जिथे आणत तोडून. अरे प्रसाद टाकायला केली काय3 किलो का ढोक्याला लावायचा काय? डालडा लागतो आपल्याला वाते याच्यात, तेलात पण लागेल ना तिथे. अजून काय, वेलची घे ना 1 किलो. अरे 1 किलो काय करायची वेलची? अध्यक्षांचं लग्न आहे, त्यांची पूजा लावणार आहे. मग घ्या मग घ्या, मग काय सगळ्यांची लग्न घ्या. अध्यक्ष हे काय माणसा वाढीतले आहेत का कोण आहे? अध्यक्षांनीच काहीतरी केलेलं नाही म्हटलं म्हणून. रवा झाला, डालडा झाला, केली झाली, आणि आणखीन काय राहिलाय का त्याच्यात? 1 किलो काजू घ्या. 1 किलो काजू, काजू घेतो तर मग चकल्या पण घ्या ना. काय चाललं म्हणून बोलतो, संध्याकाळची मिटिंग घेताव ना तर बसायची विषय निघतो. बरोबर, संध्याकाळची मिटिंग घेऊ ना, संध्याकाळची मिटिंग घेऊ नका तुम्ही. असंच दिवसभर काजू चोरता जाऊन, मग संध्याकाळी मिटिंग घ्यायची तर मी नाही भी कुठं. हे पण बोंडाच्या दारूचा वास येतोय बाबा. अरे ह्या टॉवेललाच वास येतो. नाही नाही झाला काय, येताना गावंडा आला ना, बोंडा पडली होती, ती बोंडा घेतली की चले चुरगडली बोंडा. बोंडा चुरगडली, चुरगडली काजू काढला त्याची. अरे तुम्ही बोलता संध्याकाळची मिटिंग नाही घ्यायची, मग घेणार कधी रे? अरे अध्यक्षांना टाइम असतो का दिवसभर? म्हणजे मला कामावर येतात ना. अध्यक्षांचा सोडा, पण बाकीचं पण कामाधंद्यावाले आहेत. बरं असू दे, सोडा तुमच्या फालतूची चर्चा सोडा. आता राहिला का तेवढा बघा त्याच्यात? आता हा परसादीचा झाला विषय. बरं आता सगळा आटपला ना हा परसादीचा? परसादीचा बहुतेक सगळा आटपलाय बघा. आता पुढचा विषय घ्या. अरे चार ओली राहिल्या यार, काय 5 घ्या तुम्ही. चार ओली राहिल्या तर मी घेतो, मला सुस्त आहे. सोबत होती दारू आणला होता चकना. सोबत होती दारू आणला होता चकना. अरे वावा वावा, काय करताय? बरोबरी तिजी आहे रे. नाही अरे परसादी टाकायच्या चार ओली.
की होय की होय बोला तुझा काय चालला चार ओली घे पाच ओली घे बोलून तू बर मी नाही बोललो बरं पुढचा घे चार ओली झाला म्हणजे आता परसादीचा हा कुठे चालला आटपलाय बरोबर त्याला आयटम का फोन आला वाटतं त्याला गोपनी जरा मोठे झाले ए पण राहिलंय दूध अरे हो दूध राहिला हे दूध राहिला मेन दूध राहिला मेन वस्तू राहिली हा दूध तरी पण किती लागेल 10 लिटर लागेल काय आमच्या घरात 2 लिटर पास होतो तुम्ही पाहतो आम्हाला आमच्या घरात ना सोडाऊ आपला इथला बघा आमच्या अंडा ना 2 लिटर मनुका राहिले मनुका पण टाका त्याच्या मी मनुका तुम्ही विचारताय काय मनुका आहे मनुका आहे अरे मनुका मनुका प्रसाद टाकायला मनुका मला वाटत त्याला माहिती मी काय मनुका तू म्हणतो बघा काय ठेवलं आता बहुतेक झालाय आता ठीक आहे आता प्रसादाच्या विषयी क्लोज करा बरीच मिनिटं काढली बरं क्लोजला काढला क्लोजला काय हा विषय काय आणि काय क्लोज राहणार क्लोज करा क्लोज करा पुढचा विषय घ्या बरं दुसरा विषय बघा कसा आहे आता पूजा म्हटल्यावर आपलं केलबो लागणार चार लागतील केलबो लागतील कोणत्याकडे कसं काय आहे ते बघा एका ठिकाणी दारात आहेत ना परवा तोडलेलं नाही काय लग्नाला तोडून गेला ना उठून त्याच्याकडे आहेत काय बोलतो कृष्ण आहे त्याच्याकडे असतील खोपरी म्हणजे प्रतीक ना त्याला फोन लाव आणि फोन लाव फोन लाव फोन त्याला फोन लाव आयटमकडे बोलत गेला ना आता जबाबदारी मी घेतो केलब अध्यक्ष केलब आपण काय असंच घ्यायचं नाही वाढीचा कार्यक्रम आहे त्याला काय काय असेल ती वर्गणी आपली त्याची देऊन टाक काय 500 रुपये देऊन टाका त्याला ऍडमिन लागला का 51 रुपये लिहू 450 झाले अरे नाही म्हणजे 450 रुपये वाढवून द्या 51 रुपये लिहिले बघा 51 द्या 51 बरं आता दुसरा विषय बघा काय यांचं काय राहिले बघा बरं आता पूजेत आपल्याला तांदूळ 1/2 किलो तरी लागतो ओ पूजेचा विषय ना तुम्ही सोडा मी बघतो तांदळा म्हणजे अरे इतके वर्ष मीच तांदूळ पुरवतोय पूजाला मांगरा टायमाला पूजेला काढून मी दिलं होतं इथं हा पूजेचा ना म्हणत आहे मधल्या वाडीतल्या पूजेचा म्हणतोय अरे तू उघडलाय मार खातो ढंग बंद केलं ना म्हणजे तू तुझा वाडी पूजेला असा म्हणा ना होय मला ठरलं त्या पूजेला तांदूळ बघा ठरलं बरं हा चला ठीक आहे बरं तू तांदूळ काय एकाकडनं नको बा कोणत्याकडनं वाडीत प्रमाण सगळ्यांकडे यायला पाहिजे पहिला पहिला बन पहिल्या पहिल्या काढण्यापेक्षा तुम्ही तांब्यावर घ्या आपण घरात घेऊ कोंडात बसलाय हो ते माझ्या घरपट आपण तांदूळ घ्यायचा आता पुढचा विषय आहे बघा आता यंदा ही परिस्थिती बेकार आहे बरोबर त्यामुळे शासनाचा असा निर्णय आहे काय की शासनाने निर्णय असा दिलाय की स्पीकर नको आहे काहीच गाजावाजा नको आहे अगदी अगदी हा मला पटणारा विषय आहे हा मला पण पटतोय हा मला पण कसं वाटेल लक्षात घ्या आता कसा कोरोनाचा जरा सगळा वातावरण आहे शासन सांगत आहे ना ह्या वेळेला लाइटिंग पण नको आणि स्पीकर पण नको फक्त डीजे लावायचा एक जोग खाल्ला वसाडा एक जोग होता तो पण खाल्ला मी आला डीजे लावूया डीजे लावतो माझा जोग खाल्ला तुझा विजय घ्या हा नमाला काम करतो काय रे का रे पडद्यांची झाड लावला नाही आला असेल ऑर्डर घ्या फोटो विजय घ्या आता विषय म्हणजे आता वर्गणीचा काय वर्गणी अजून काढलेली नाही तुम्ही उठता कुठे खिशात पैसे आहेत असा रे बसा काहीतरी करू पिते
वर्गणीचा विषय काय आहे तो जरा बरं आता वर्गणी किती रुपये बसाल प्रत्येकाला वर्गणी बसेल म्हणजे आता मागल्या टायमाला 250 रुपये आपण काढलेले होते भाय मांगे 250 रुपये 250 रुपये म्हणजे मेला चेक आपली डुबली 500 रुपये काढायचे 500 करूया अरे 500 म्हणजे 500 रुपये काढा तुम्ही खंबाय म्हणजे खांब आहे सगळ्याचा काढा 500 रुपये म्हणजे आपण 500 रुपये काढूया आणि हे खांब आणतील म्हणजे 500 रुपये ही आर्थिक खांब आहे आपला हा घरपट घरपट मग ज्याची दोन घर आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी दोन लग्न करायची कशाला तू चुली माग पाहिजे वर्गणी म्हणजे वर्गणी काढून चुलीच्या माग नेऊन ठेवायची एका घरात दोन चुली असल्या ना तर दोघांच्या दोन वर्गणी आम्ही 500 दोघांकडून मला वाटलं चुलीच्या माग भांडुरीला ठेवायची आणि सवलत कोणाला राहणार नाही सवलत बिवलत काय नको तुम्ही मागल्या टायमाला किती जमलेट तिवलेट सांगा मला मागच्या टायमाला आता बोललो तर बघा 1830 आहेत आपल्याकडे जमा आहे 1830 म्हणजे एकट्याला 830 म्हणजे 8 × 3 शक्यला एका बस अरे विषय काय आहे आणि तुम्ही काय कसला काय घ्या पुढचा विषय घ्या ₹50 वर्गणी आपण वाढव मी माझ्याकडनं घ्या ठीक आहे घ्या धन्यवाद धन्यवाद 1830 आहे तर ह्या 1830 रुपयात आपला काय वाढीचा कार्यक्रम होणार नाही एवढ्यात आपला कार्यक्रम कसा होईल म्हणजे एवढ्या पैशात आपला कार्यक्रम कसा होईल कार्यक्रम आता बघा आता तर 1830 रुपये बरोबर आणि यंदा आपलं 500 रुपये घरपट काढलेलं तर 18 परमान आपली घर 18 मग तर 500 परमान 18 घरांचं किती होती म्हणजे 18 घरांचं 500 प्रमाण ना 160 रुपये अरे मेला तू काय एलपी स्ट्रॉंग ची किंमत नाही विचारत टोटल 500 प्रमाणे मंबाईलवर नाही नाही ते काय एलटी एवढे पुढचा विजय घ्या पैसे तर म्हटलं की टेन्शन काय झालं कार्यक्रम कार्यक्रम मग कार्यक्रम काय ठेवायचा नटी बरोबर आहे का नाही कशाला नटी कशाला मी भाऊ कदमला इथं बोलवीन एका फोनवर मस्त बजेट एवढं जास्त नाही अरे बजेट काय 160 रुपयाला मी भाऊ कदम चांगलाच आहे बोलू दे ना आपला भाऊ कदम हवा आहे भाऊ कदम तर बारका भाऊ नको आहे आता बारक्या पोरांचे कार्यक्रम बसवूया आपण टायमाला बघीन बघावडे पुलटा विषय काढतो गेटर पडली कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा बारक्या पोरांचे आपण हे ठेवूया सांस्कृतिक कार्यक्रम तर आता गावचा विषय झाला आता मुंबईचा कसं काय ते आम्हाला समजू दे बघा कसं काय म्हणजे बघा मागच्या वर्षी वर्गणीपेक्षा यंदा आम्ही 200 रुपये जास्त काढायचं ठरवलेलं आहे मागच्या वर्षी आम्ही 400 रुपये काढले होते आता यंदा 200 रुपये अजून एक्स्ट्रा काढायचे असं ठरवलं पण मी काय बोलतो त्यांचा राहू दे आपला दि घ्या गावचा मुंबई मुंबईकरी पण आपलेच आहे हातभार लागावा अरे लागावा हातभार आम्ही डबल वर्गणी देताव इथं वाडीतली घरपट पण देताव आणि तिकडे मुंबईत आमचे आम्ही काढतो ते सुद्धा देताव मेहरवानी करणार मी आमच्यावर इथे मुंबईत डाटावर पैसे कमवत आहो ना पैसे द्यायला पाहिजे तुम्ही अगदी बरोबर आम्ही पैसे कमवत आहो तुम्ही काय करता आम्ही पट्टा आहोत
गवत उपटतो भेंडी करतो त्याच्यानंतर पोटका चालले सगळा आता मशनी आले या ह्याच्या उपटी होती त्यांनी उपटी होती ना गवत बर ठीक आहे मग आमची जी काय असेल ना ती वर्गणी ती आम्ही तिकडे जमा केलेली आहे आणि इकडे वाडीची काय घरपट बसल ती आम्हाला सांगा मग आम्ही त्याप्रमाणे आम्ही भरू पाचशे रुपये आपला काय ठरलाय तू आता मीटिंग संपले वर्गणीचा विषय संपला दुसरा काय आता विषय राहिलाय काय अरे एक आयटम राहिली पाण्याचा विषय थांबा माझा विषय घन आहे हे तुम्ही मुंबईकरी रांडेच्या सकाळी चटारे पटारे कडे घालून मुंबईतून येतात तर आणलेले काही पैसे असतात त्या पैसे घेऊन अलीवर जातो तिथं इंग्लिश का काही पिटाव आणि ते पैसे संपलं तर आयसला सांगतो आहे वाडीच्या फंडातलं पैसे दे आणि रांडेच्या 20 रुपये बाटली ती माळी पिटाव आणि कसं पण ढोल बडवताव रांडेच्या मागच्या टायमाला 4 ढोरांचं पान फोडलं हो तुम्ही पैसे वचून करून घ्यायचे गावाला आम्हाला तोंडावा लागतो काय पुरावा काय पुरावा आमच्या म्हणजे मुंबईच्या पोरांनी ढोल फोडली तो काय पुरावा अरे ह्या डोळ्याने सगळ्यांनी पुरावा म्हणजे संदेश काय वाजवत आता ना त्या टायमाला संदेश तो गाण्या तो मनीष तो रोहित अरे माडे पिऊन इथं लॉलटात पाहिजे ना ढोल वाजवतात पण तुम्ही काय तुम्ही पित नाही अरे तुम्हाला पियाला काय सुचतोय काय ढोलाचा थाप कुठं आणि ताशा कुठं कसं पण आपण काटे मारायचे काय दोन ढोलांचे पैसे आम्ही देऊ तुम्ही बोलो तुम्ही मी नावा सांगा त्या पोरांची संदेश रोहित मन्या आणि गाण्या मन्या आणि गाण्या का पैसे देणारच नाही बघून घ्या बघून घ्या डोळ्याचा पैसे सगळं असा होता कामा नाही तुमचा असा होता कामा नाही मला काय तो दाखवून द्यायचा तिथं लगेच तर मी भरीन आणि मापन केलं असं एक वेळ तुम्ही तिकडे डारवण ठेवू एकटे एकटे मिटाव अरे आमच्या पैसे तुम्ही पण भिताव संपत नाही तुम्हाला म्हणून आम्ही भिताव संपत नाही आम्हाला दारू संपत नाही पियाले आता भानगड नको दारूचा विषय नको पुढचा विषय बघा आता काय सगळे विषय झालेले दिसत आणखीन मला एक महत्वाचा विषय बोलायला काय अरे महत्वाचा विषय आम्ही ऐकून घेत आपली पालखी जेव्हा सानावर जाते तर आपण काय करतो बा सानावर कोण येत नाही त्याला आपण दंड लावतो पण प्रत्येक जण काय म्हणतो बा हो माझ्या दंडाचं पैसे घ्या मी काय सानावर येत नाही आता सुटी बरोबर आपण पटके बघ तुम्ही फक्त दंडाचे पैसे दिले म्हणजे काय गावाचे कार्यक्रम होत नाही आता प्रत्येक वेळेला तुम्ही पैसे द्याल ते विषय होणार नाही गावाच्या रूढी पाहिजे आता मला सांगा तुम्ही सगळ्यांनी पैसे दिले तर दोघात काय पालखी द्यायची नाही त्यामुळे मी काय म्हणतो हे तुम्ही पैसे द्यायची जी पद्धत आहे ती चालू करण्यापेक्षा प्रत्येकाने आपला तिथं या कारण हा कसा कार्यक्रम वर्षात नाही एकदा येतो गावाचा कार्यक्रम एक नंबर आपल्या इथं पालखी दरवर्षी थावार त्याच्यामुळे सकाळी परत थोडा जायचं असते पालखी आणि दुसऱ्या वाडीत लवकर परत पालखी जाणारी असते त्याच्यामुळे कुणी असं म्हणलो का बाबा मी पैसे देतो मग मी कशाला येऊ तर पैसे देण्यापेक्षा प्रत्येकात पालखी सोडायला या सगळ्यांनी या बरोबर आपण आपलं दरवर्षी पण आपण चौघ जण कसा व्हायला नको यंदा आपण एक चांगला निर्णय घेऊया प्रत्येकानं फक्त पैसे दाखवण्यापेक्षा माणूस की दाखवूया आपला आतला माणूस दाखवूया आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया एवढा विषय करूया आणि मीटिंग संपूया ठीक आहे बरं ती उडलेली आहे की मागच्या टायमाची हा एवढा चांगला विषय गेला आणि काय तुम्ही आता बदलाव बरं ती माती खाल्ला नाही अरे ती उडली अरे मी याला ह्याचे नेहमीच आहे ह्याचे प्यायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे प्यायचे नसतात तुझे प्यायचे आहे